नमस्कार मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की टाटा ग्रुपचे प्रतिभाशाली रत्न रतन टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले की ज्यामुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय. रतन टाटा हे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. टाटा ग्रुप म्हणजे देशाच्या विकासाप्रती समर्पणाचा भाव. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा टाटा ग्रुपचा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तार झाला. अनेकांच्या आयुष्यावर त्यांनी आपला प्रभाव टाकला. रतन टाटा यांचं असं जाणं हे एका युगाचा शेवट आहे, परंतु त्यांचा हा प्रवास येणाऱ्या प्रत्येक पिढीला नक्कीच प्रेरणादायी असेल. तर आज आपण रतन टाटा यांच्या बाबतीमधील काही अनोख्या गोष्टी बघणार आहोत. आता तुम्हाला फार कमी लोकांना माहीत असेल बघा की रतन टाटा यांच्या कुटुंबामध्ये नेमके किती सदस्य होते, रतन टाटा यांच्या कुटुंबाबद्दल नेमकी माहिती काय आहे, आणि त्याचप्रमाणे रतन टाटा यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणारे तरुण तडफदार शंतनू नायडू नेमके आहेत तरी कोण, रतन टाटा आणि शंतनू नायडू यांचं नेमकं नातं काय आहे, त्यांची एकमेकांची नेमकी भेट कशी झाली माहितीये का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. तर आपण सुरुवात करूया रतन टाटा यांच्या पंजोबापासून. म्हणजेच कोण? तर जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा हे रतन टाटा यांचे पंजोबा. त्यांचे हिराबाई सोबत लग्न झाले आणि त्यांना डोराबजी टाटा आणि रतनजी टाटा अशी दोन मुले झाली. हो, माझ्या बोलण्यामध्ये काही एक चुकी झालेली नाहीये. त्यांना दोन मुले झाली आणि दुसऱ्या मुलाचं नाव रतनजी टाटाच होतं. आता पुढे व्यवस्थित ऐका. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूरला 1868 मध्ये भारतातील सर्वात मोठा टाटा ग्रुप स्थापन केला. आता जमशेदजी टाटा यांचे सुपुत्र डोराबजी टाटा हे देखील एक बिझनेसमॅन होते. ते 1904 ते 1924 पर्यंत टाटा ग्रुपचे चेअरमन होते. आणि डोराबजी टाटा यांनी 1896 रोजी मेहरबाई सोबत लग्न केलं, परंतु त्यांना मूलबाळ नव्हतं. तर आता आपण येऊ रतन टाटा यांच्या आजोबाकडे. म्हणजेच कोण? तर रतनजी दादा टाटा यांच्याकडे. रतनजी दादा टाटा हे 1928 ते 1932 पर्यंत टाटा ग्रुपचे चेअरमन होते. त्यांनी 1892 मध्ये सुनी नावाच्या एका फ्रान्सच्या महिलेसोबत लग्न केले, परंतु या दोघांना देखील मूलबाळ नव्हतं. परंतु त्यांनी एक मूल दत्तक घेतले, त्या मुलाचं नाव नवल टाटा. आणि आता आपण येऊ रतन टाटा यांच्या वडिलाकडे, म्हणजे नवल टाटा यांच्याकडे. आणि मग पुढे चालून नवल टाटा यांना दोन मुले झाली, रतन टाटा आणि जिम्मी. आता तुम्हालाही माहितीये रतन टाटा हे आयुष्यभर अविवाहित राहिले. ही होती रतन टाटा यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती. मग रतन टाटा यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणारे शंतनू नायडू नेमके रतन टाटा यांचे नेमके आहेत तरी कोण, तर त्याआधी आपण बघूया की शंतनू नायडू हे नेमके कोण आहेत ते. शंतनूने पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट इथून त्यांनी आपले MBA शिक्षण पूर्ण केले. आणि टाटा ग्रुपमध्ये त्यांनी ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनियर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. परंतु झालं असं, बघा रतन टाटा आणि शंतनू नायडू यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं, तर झालं असं की सगळं सुरळीत चालू होतं. परंतु शंतनू यांना एके दिवशी ऑफिसमधून घरी येताना एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसला. तो मृतदेह पाहून शंतनू यांना खूप वाईट वाटले आणि याबद्दल काहीतरी करायला हवं अशी त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली. मग त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून सर्व जणांनी एकत्र पैसे गोळा करून कॉलर रिफ्लेक्टर तयार केले, जेणेकरून रिफ्लेक्टर गळ्यात असलेले कुत्रे वाहन चालकांना दुरूनच दिसतील. परंतु हे रिफ्लेक्टर काम करेल का करणार नाही या बाबतीत त्यांच्या डोक्यामध्ये शंका होतीच होती. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल आला की त्या रिफ्लेक्टरमुळे एका कुत्र्याचा जीव वाचला. हे बघून शंतनू यांना खूप आनंद झाला. त्यांच्या या कामाची खूप चर्चा झाली, सर्वांनी त्यांचे कौतुक देखील केले. त्यावेळी टाटा ग्रुपचे अध्यक्ष होते, टाटा ग्रुपचे चेअरमन होते रतन टाटा. आणि रतन टाटा यांनाही कुत्र्याबद्दल अतिशय प्रेम. आणि मग शंतनू नायडू यांना अधिक कॉलर रिफ्लेक्टर बनवण्यासाठी फंड कमी पडू लागला. मग त्यांना त्यांच्या वडिलांनी सुचवले की रतन टाटा यांना पत्र लिही. आणि ते पत्र वाचल्यानंतर भावुक झालेले रतन टाटा यांनी शंतनू नायडू यांना मुंबईतील ऑफिसमध्ये बोलवलं आणि तुझ्या या कामाबद्दल मी खूप प्रभावित झालो असं देखील सांगितलं आणि खूप सारं कौतुक केलं. आणि त्यानंतर रतन टाटा हे शंतनू नायडू यांना आपल्या घरी घेऊन गेले आणि तिथे सुरू झाली खऱ्या अर्थानं मैत्री. नंतर शंतनू नायडू यांनी कॉलर रिफ्लेक्टरची कल्पना रतन टाटा यांना सांगितली आणि त्यानंतर रतन टाटा यांनी या संकल्पनेला आर्थिक पाठबळ दिले.
आणि तेव्हापासून रतन टाटा यांच्यासोबत शंतनू नायडू हे सावलीप्रमाणे असतात. ही आहे रतन टाटा आणि शंतनू नायडू यांच्याबद्दलची गोष्ट. आणि त्याचप्रमाणे रतन टाटा यांच्या कुटुंबाबद्दलही तुम्हाला जर का साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर का कळालं असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करा, लगेच सबस्क्राईब करून टाका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.